भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बातमी प्रसिद्ध झाली आणि अनेकांच्या भुवया उंचवल्यात. ज्या भाजपवर टीका करून एकनाथ खडसे बाहेर पडले, आता त्याच भाजपमध्ये खडसे परत चाललेत. भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या 5 वर्षांपासून खडसे राजकीय विजनवासात होते. आता तरी त्यांचा हा राजकीय वनवास संपणार का? एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात आहेत त्याच्या 3 प्रमुख शक्यता जाणून घेऊयात. पहिलं कारण, राजकीय सत्तेपासून वंचित. 2019 साली विधानसभेत भाजपने खडसे यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या कन्येला तिकीट दिलं, पण विधानसभेत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. त्यात शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. 2020 साली खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विधान परिषदेतून खडसे आमदार झाले, पण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. पुढे शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचं सरकारही पडलं. गेल्या 5 वर्षांपासून खडसे सत्तेत नाही. कोणी एकेकाळी मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार असलेले खडसे आता फक्त आमदार आहेत, तेही विरोधी पक्षात. आता भाजपमध्ये गेल्यावर खडसे यांचं पुनर्वसन होऊ शकतं. पंकजा मुंडे यांना पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलंय. विनोद तावडेंना दिल्लीत मोठी जबाबदारी दिलीय. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यावर खडसेंचंही राजकीय पुनर्वसन होऊ शकतं असं राजकीय जाणकारांचं मत आहे. सून आणि मुलीसाठी रावेरमधून रक्षा खडसे यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. सासरा राष्ट्रवादीत असूनही भाजपने रक्षा खडसे यांना तिकीट दिलं. त्यात 2019 साली रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून दारुण पराभव झाला. ज्या मुक्ताईनगरमधून खडसे 25 वर्ष आमदार होते, तिथून रोहिणी खडसे यांचा पराभव जिवारी लागणारा होता. आता सून आणि मुलीच्या राजकीय भविष्यासाठी खडसे भाजपच्या वाटेवर आहेत असं सांगितलं जात आहे. या परिस्थितीत कोणत्याही कारवाईला सामोरं न जाता जर भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय वारसदार ठरलेल्या सुनबाईंना पुन्हा संधी देतोय, तर त्यांनी शांतता विकत घेतली या निर्णयाने. दुसऱ्या काही गोष्टींचा पण आपण या संदर्भात विचार करावा लागेल. तो म्हणजे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होत्या. ज्या काही चर्चा बाहेर आल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडनी जेव्हा एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली, तेव्हा एकनाथ खडसे यांनी कोणत्याही कार्यकर्त्याचं नाव न देता स्वतःच्या मुलीला उमेदवारी द्या असा शब्द टाकला असं म्हणतात. अनेक नेते स्वतःच्या मुलांना पक्षात समोर आणतायत. मोदी देखील घराणेशाहीला विरोध करून प्रत्यक्षात घराणेशाहीचं महत्व जे आहे ते स्वीकारून बसतात. पण एखाद्या मोठ्या नेत्याला आपल्या घराच्या बाहेर कोणाला उमेदवारी द्यावी असं का वाटत नाही? सून तुमची खासदार झालेलीच आहे. एकनाथ खडसे यांच्या घरात दूध संघाचं पण अध्यक्षपद होत. त्यानंतरही विधानसभेचा उमेदवार म्हणून त्यांनी आपल्या मुलीला समोर आणलं. समोर आणलं तर आणलं, पण रोहिणीताई निवडणूक जिंकू शकल्या नाही. वाढतं वय आणि ईडी. नोव्हेंबरमध्ये खडसे यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता. खडसेंना एअर अँब्युलन्समधून मुंबईला उपचारांसाठी आणलं गेलं होतं. आता विरोधी पक्षात राहून खडसे यांची दगदग होऊ शकते, त्यामुळे भाजपमध्ये जाण्याची ही एक शक्यता असू शकते. घरी परत येण्याचा मार्ग अवलंबलेला दिसतो. मधल्या काळात जी भारतीय संस्कृती पक्षाची संस्कृती झाली आहे की वेगवेगळ्या काहीतरी केसेस काढायचा, त्यामुळे त्या नेत्याला जेलीला आणायचं, त्याचा पण प्रयोग खडसेंवर झाला. हे प्रयोग त्याच नेत्यावर केले जातात ज्याच्या फाईलमध्ये कुठेतरी गडबड असते. भारतीय जनता पक्षाने ती पण संधी साधून खडसे यांना जेलीला आणलं होतं. आता वयात प्रकृती साथ देत नसताना त्यांना घरवापसी हा उत्तम पर्याय वाटला असेल तर लॉजिकली अत्यंत पटणार आहे. आणखीन एक शक्यता अशी की ईडीकडे खडसेंच्या फाईल्स आहेत. या वयात खडसेंना पुन्हा ईडी ऑफिसच्या चक्रा माराव्या लागू नयेत, म्हणूनही खडसे भाजपमध्ये जात असतील. त्या वयामध्ये जर एकनाथ खडसे त्या चौकशांना घाबरले असतील आणि त्या चौकशांना टाळायचं असेल, त्यांना घाबरणही सोडून द्या, तर हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.
एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षामध्ये परत जाण्यात नेमके ते घाबरले, त्यांच्यावर दबाव आला, त्यांचं वय आलं होतं, या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकतील. मी पत्रकार आहे म्हणून मी काही पर्यायांचा सविस्तर इथे विचार करते आहे. आणि त्यात असंही असू शकतं की मी ज्या पक्षात वाढलो, ज्या पक्षात रुजलो, त्या पक्षामध्ये जाऊन माझ्यावरची जर कारवाई टळणार असेल तर मी तिथे गेले बरं. आतापर्यंत भाजपमध्ये विरोधी पक्षातले नेते येत होते, पण राज्यातला बडा नेता पुन्हा भाजपमध्ये येतोय ही तशी पहिलीच वेळ म्हणता येईल. या काही प्रमुख शक्यता होत्या ज्यामुळे खडसे स्वगृही परतू शकतात. पण एकनाथ खडसे भाजपमध्ये का जात आहेत हे खुद्द एकनाथ खडसेच सांगू शकतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.